समुद्री भाज्यांच्या शोधात शेवटी समुद्रावर पोहोचलो। ही समुद्राच्या जवळ मिळणारी शेवटची भाजी, किनाऱ्यावर आढळणारी ही भाजी, याच्या सेवनाने आपल्याला थायरॉईडपासून लांब राहता येते। चला तर अशा रानभाजीविषयी जाणून घेऊया। तर अशा प्रकारे आपण आज रानभाजीच्या शोधात समुद्रावर येऊन पोहोचलेले आहोत। आणि आम्ही शोधणार आहोत समुद्री खोल। चला, आपण बघणार आहोत समुद्रीय घोळ या भाजीबद्दल। या भाजीची स्थानिक नावे धाप, नरडीवा, खारी भाजी, डवला, चील किंवा चिली। या भाजीचे औषधी गुणधर्म, या वनस्पतीमध्ये रक्तस्राव रोधक गुणधर्म असून या वनस्पतीचा अर्क हा विषारी माशांच्या डंखावर उतारा म्हणून वापरला जातो। त्याचबरोबर या भाजीत सोडियमसारखे खनिज व थायमिन हे जीवनसत्व आढळते, त्यामुळे भाजीचा उपयोग थायरॉईडमध्ये केला जातो। ज्यांच्या रक्तातील सोडियमची मात्रा कमी जास्त होते ती समप्रमाणात राहण्यासाठी या भाजीचा वापर नक्की करावा। याच्या पानांवरील संशोधनातून अल्कोलॉइड्स, कौमारीन, फ्लेवोनॉइड, फिनॉल, स्टिरॉइड, टॅनिन, टर्पिनॉइड आणि शर्करा इत्यादी उपयुक्त रासायनिक घटक आढळून आले आहेत। ही वनस्पती सूक्ष्मजीवरोधक, ॲसिडीकरणारोधक इत्यादीमध्ये क्रियाशीलपणे कार्य करते। त्याचबरोबर पायथॉल, स्कॅलिन, व्हिटॅमिन ई, बेन्झोइक ॲसिड, इथिल इस्टर आणि ऑलिक ॲसिड इत्यादी प्रकारचे क्रियाशील जैविक घटक आढळतात। पारंपरिक औषधोपचार पद्धतीमध्ये या वनस्पतीचा वापर ज्वर, मूत्राशयाचे विकार व विविध संसर्गजन्य रोगांवर प्रभावी उपचार म्हणून केला जातो। ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य समुद्रीय घोळाचे कोवळे तुरे, किसलेले खोबरे, कोकम, भाजका मसाला, चिरलेला कांदा आणि तेल। साठी लागणारी कृती, प्रथम कोवळे तुरे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। कांदा चिरून बारीक करून घ्या। नंतर कढईमध्ये तेल घाला व तेल चांगले तापल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेली घोळाची भाजी घाला आणि परतून घ्या। भाजी चांगली परतली गेल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार मसाला व चवीनुसार कोकम घाला आणि भाजी वाफेवर योग्य प्रमाणात शिजवून घ्या। ह्या भाजीमध्ये मिठाची आवश्यकता नसते, तरी पण तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात मीठ घालू शकता। भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर शेगडीवरून उतरवून घ्या। आणि अशा प्रकारे तयार आहे समुद्रीय घोळाची भाजी। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रानभाजीच्या रेसिपी पाहण्यासाठी रामचंद्र शृंगारे यांच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।